कैमरा कैमरा मांगे वो हाथ मांगे उलटा झाला अरे हो अजून किती हो थोडं मागे ना साइड बाजू अरे अरे साइड ला रहे हो तिकडे माझ्या फ्रेम मध्ये चलो भाई चलो लेट होणार असतो तुम्ही तुम्ही निघा फोटो काढतो चार पाच दिवस करायचे असतात जी लोक आहेत म्हणजे 18 ते 26 वर्षांच्या लसीकरणाला अजूनही महानगरपालिकेकडनं फ्री ऑफ कॉस्ट सुरुवात झालेली नाही त्यामुळे असं दिसून येतं की खाजगी तत्वावर जे लसीकरण होत आहे खूप पैसे आकारले जातात अव्वाच्या समोर त्याबद्दल एक महत्त्वाचा विषय झालेला आहे काल पर्वाकडे मी असेन स्वतः सगळे मंत्री महोदय असतील CM साहेबांबरोबर आम्ही चर्चा करत होतो महानगरपालिकेबरोबर चर्चा करत होतो एक निश्चित झालेलं आहे की आपण बघत असाल लसीकरण आणि लसी आपल्याकडे थोडे कमी संख्येत येत आहेत केंद्र सरकारबरोबर आपलं बोलणं चालू आहे कंपन्यांबरोबर बोलणं चालू आहे मुख्य गोष्ट म्हणजे असं सांगितलं जात आहे की साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लसी थोड्या वाढतील जास्ती स्टॉकमध्ये येतील मुंबईत ज्या शहरात जर आपण बघितलं तर साधारण 65+ ह्या वयोगटातले लोक आता जास्तीत जास्ती लसीकरण त्यांचं झालेलं आहे 45+ होत आलेलं आहे 18 ते 45 जो आपण आता परत एकदा सुरू करू मला वाटतं जूनच्या पहिल्या काही दिवसांमध्ये सुरू करू कारण जसे लसी येतील
त्यांना वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे, कारण हा वयोगट कॉलेजला जायला, कामावर जायला आता उत्सुक आहे, आणि अर्थात लसीकरण झाल्यानंतर आपण थोडं मोकळं करू शकतो. भाजपच्या आमदारांनी ज्या पद्धतीने ॲप डेव्हलप करून, त्या पद्धतीने बुकिंग करून, आणि जे ज्या पद्धतीने पैसे आकारले जात आहेत त्यावर कुठं निर्बंध दिसत नाही. ह्याच्यावरनं कदाचित काही राजकीय प्रश्न उठू जाऊ शकतात की त्यांना लसी येत आहेत कुठून, कसे येतात, पण मी आता त्याच्यात जाणार नाही. कारण माझा हाच हेतू आहे की कुठच्याही पक्षाचं कोणी असेल, ज्यांना ज्यांना लसी हातात येत आहेत त्यांनी लोकांची जी काय थोडी गैरसोय, ज्या काही गेल्या काही महिन्यात लसी कमी होत्या त्याच्यात झालेली आहे, ती दूर करून लोकांची सेवा करावी. कुठचाही पक्ष असो, मला आनंद आहे की कोणी लसीकरण कोणाचं करत असेल तर आनंद आहे. अर्थात ही देखील इच्छा आहेच की सरकारांना किंवा महानगरपालिकेनं लसी जास्ती मिळो, म्हणजे आपण मोफत लसीकरण ते करू शकतो. पण ग्लोबल टेंडर म्हणला आणि तुम्ही आज संत गाडगे महाराज चौकाचं नूतनीकरणाचा शुभारंभ करता आहात, कसा कायापालट होणार आहे सात रस्त्याच्या या जेकब्सला? मूळ म्हणजे आपण बघत असाल की असे जे आपले चौक आहेत मुंबईमध्ये सगळीकडेच, आपण थोडं कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षापासून हा एक प्रयत्न आहे की मुंबईकरांना जास्तीत जास्त फुटपाथ आणि चालायला जागा मिळाव्या. वर्णीमध्ये आम्ही अजून एक प्रयत्न करतो ग्रीन माईल म्हणून, म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचं असेल, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर चांगलं हिरवागार पार्क्समधून चालता येईल किंवा अशा एरियाजमधून चालता येईल असा प्रयत्न आहे. अर्थात हे उद्यान जर आपण बघितलं तसं सात रस्ता म्हणजे शहराच्या मध्यभागी, तरी देखील आत येता येतं का आपल्याला, किंवा असं आजूबाजूला थोडा आपल्याला कचरा दिसतो किंवा जे काही जास्ती स्ट्रक्चर्स असतात ते पूर्ण साफ करून आपण इथे चांगलं उद्यान आणि आतून लोकांना दुसरीकडे जाता येईल, म्हणजे सात रस्त्याच्या आजूबाजूला जर चालायचं असेल, इथून दोन्ही काठावर जायचं असेल तर आतून चालता येईल असा आपण प्रयत्न करतो आहे. ते डिझाईन आणि त्याची आज सुरुवात केलेली आहे आणि असं पूर्ण मुंबईत आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करत आहोत. हा नारळ प्रचाराचा आहे का भूमिपूजनाचा नारळ, कारण महापालिकाच्या निवडणुका आहेत? नाही, एक आहे, अर्थात आपण बघितलं असेल गेल्या तिन्ही चारही महापालिका आम्ही कामावरच लढलेलो, पण मूळ म्हणजे हे सगळे कामं 5 वर्ष चालू असतात. आपणच माझ्याबरोबर गेले 1.5 वर्ष फिरताय, कोविडच्या काळात आपण कोविडचे जे काही उपाययोजना ते करत आहोत, आणि जिथे जिथे थोडीशी संधी मिळते आपल्याला तिथे आपण कामं करत आहोत, मग फुटपाथ असतील, रस्ते असतील, फ्लायओव्हर असतील, उद्या पण 2-4 मोठी उद्घाटन आहेत. निवडणुका येत जात असतात आणि मी हे नेहमीच सांगितलेलं आहे, पण आपल्याला काम करत राहायचं आहे. आत्ता ही सुरुवात झाली आहे, उद्या परवाकडे जांबोरी मैदान आहे, तिकडचं असेल, वर्ळी ग्रीन माईल आहे, तिकडे देखील माझा फंड थोडा वापरला जाणार आहे आणि आम्ही तसं कामं करतो. शिवभोजन थाळीवर ना मनसेने टीका केली आहे की 10 रुपयाचा बॅनर लावून शिवसेना कुठेतरी त्या पद्धतीने वसुली करते, अशा पद्धतीची टीका केली. तुम्हाला माहिती आहे मला त्यांच्याबद्दल माझी भूमिका काय, सगळ्यांना शुभेच्छा, कामं करत राहू. सर, पावसाळा येतोय, त्या दिवशी तुम्ही ज्या भूमिगत ज्या तापे आहे त्याची पाहणी केली? हो. त्याचं काम कुठपर्यंत आलं? या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही अशी खात्री आपण देऊ शकतो? आपल्याला, आपण सगळेच हिंदमाता प्रत्येक पावसाळ्यात जातो आणि अर्थात आपण सगळेच असतो, कॅमेरा घेऊन असतो, सगळेच एक प्रयत्न करत असतो की हिंदमाता गेले काही वर्ष वॉटर लॉगिंग फ्री करण्याचा प्रयत्न. अर्थात एक जाणवलं की गेले 2-3 वर्ष आपण जो तिथे अभ्यास करत होतो, काम करत होतो, ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या दिशेला जाण्यासाठी तेवढा ग्रॅव्हिटेशनल पुल नव्हता, काही काही मिसिंग लिंक्स देखील होत्या. त्याच्यासाठी मी 2-3 महिने थोडं मागे लागून वेलरसो साहेब असतील, चहल साहेब असतील, आमच्यासोबत बैठका झाल्या. ॲक्विफर सिटी नावाचा एक जगात कॉन्सेप्ट आहे, तो आम्ही थोडा अभ्यास केला आणि आपण बघितलं असेल प्रमोद महाजन उद्यान आहे, सेंट झेवियर्स आमचं फुटबॉलचं ग्राउंड आहे, हिंदमाता आणि गांधी मार्केट आहे, इथे 3-4 ठिकाणी आपण मोठ्या टाक्या केलेल्या आहेत, जेणेकरून साधारण 75 ते 80 मिलीमीटर पाऊस एका तासात झाला तर आपण 2.5 ते 3 तास पाणी तिथे आत्ता साठवून ठेवू शकू. काल परवाकडेच जी आपल्याला NTC परवानगी पाहिजे होती ती देखील प्राप्त झाली. आपल्याला काही पैसे द्यायला लागले, ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असतं, तरी देखील पैसे द्यायला लागले. ते ठीक आहे, आपण आता काम करतो. हिंदमाता असेल, अंधेरी असेल, मिलन सभ्य असेल, या ठिकाणी हा आपण थोडा एक प्रयत्न करत आहोत की पाणी तुंबणार नाही कसं. ह्यावर्षी हिंदमातावर आपण काम केलेलं आहे, पावसाळ्यानंतर देखील आपण मिलन सभ्य आहे, इतर काही सभ्यच आहेत, या ठिकाणी काम करू. एक नक्की प्रयत्न आहे, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आणि ह्यावेळी असं दिसतंय की हे 15 जूनपर्यंत जेव्हा पूर्ण होतील या टाक्या, तेव्हा साधारण 2.5 तासापर्यंत हाय टाईड आणि 75 ते 80 मिलीमीटर पाऊसमध्ये पाणी तुंबणार नाही अशी आत्ता तरी आपण दक्षता घेतली आहे. टेंडर पूर्ण होऊ दे प्रोसेस, मग आपण त्याच्यावर बोलू. दरांच्या संदर्भात काहीतरी एक कॅप ठरवलं पाहिजे राज्य सरकारने, कारण प्रत्येक हॉस्पिटल त्याला वाटेल त्या दरामध्ये लसीकरण. महत्त्वाचं मुद्दा झालेला आहे, पण मी मगाशी सांगितलं की त्याच्यावर आपण थोडी चर्चा करून आपण त्याच्यावर करतोच आहे, कारण लसीकरण आत्तापर्यंत देशभरात जे झालेलं आहे, मग पोलिओ असेल, स्मॉल पॉक्स असेल, नेहमी फ्री होतं, पहिल्यांदा चार्ज लावला जातो. तर मला ह्याच्यावर थोडं विचार देशपातळीवर होणं गरजेचं आहे, आणि जसं मी सांगितलं की जसं जगभरात झालं आहे तसं आपण जास्तीत जास्त लसीकरण कमीत कमी वेळेत करण्यासाठी आपण तयार आहोत. आपल्या हातात जर लसी आल्या
तर आपण करू आणि त्याच्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. स्वतः मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री आहेत, सगळेच आम्ही केंद्राशी पण बोलत आहोत आणि इतर कंपन्यांशी पण बोलत आहोत. आदित्यजी, खुल्या बाजारातून जर सरकारला लस विकत घ्यायची असेल तर CSR चा प्रयोग केला जाणार का? कारण खुल्या बाजारात हॉस्पिटलला लस मिळते मात्र सरकारला मिळत नाही. मला वाटतं खुल्या बाजारातून असेल किंवा आता बंद बाजार मला माहीत नाही काय असतं, पण सरकारकडून असेल. मूळ म्हणजे लस ही उपलब्ध होणं गरजेचं आहे. सगळ्याच कंपन्या बोलतात की जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लसी उपलब्ध होतील. जसं होतील, जसं मी सांगितलं की आपल्याकडे पूर्णपणे प्लॅन आहे, तो आपण फास्ट एक्झिक्यूट करू. मला माहिती आहे आपल्या काही लोकांकडून पण थोडं एक होतं की आम्हाला लसीकरण करून द्या. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जसं मी स्वतः लस घेतली नाही आणि तरी देखील आम्ही फिरत आहोत. आपल्या सर्वांनाच, प्रेस असेल, राजकीय मंडळी असेल, फिरायला लागतं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसे लसी येतील मग कोणाला कुठच्या स्टेटसची गरज नाही लागणार. आपण 60 दिवसात पूर्णपणे करू शकतो. थैंक यू.